सोलापूर शहर जिल्ह्यात अल्पावधीतच लोकप्रिय झालेली एकमेव वृत्तवाहिनी माझं सोलापूर न्यूज चॅनल पहा आता 24 तास यूट्यूब लाईव्ह। सोलापूर जिल्ह्यातील एकमेव न्यूज चॅनल पहा कोठेही कधीही आणि केव्हाही यूट्यूब लाईव्ह बातम्या फक्त माझं सोलापूर न्यूज चॅनल वर। सोलापूर शहराजवळ असलेल्या कुंठे परिसरात दुचाकीवर जाणाऱ्या 19 वर्षीय महाविद्यालयीन विद्यार्थ्याला क्रुझर गाडीनं जोराची धडक दिल्यानं त्याचा जागीच मृत्यू झालाय। विकास लोको चव्हाण राहणार घोडातांडा दक्षिण सोलापूर असे मरण पावलेल्याचं नाव आहे। ही घटना सकाळी 8:30 ते 9 दरम्यान घडली असून विकास चव्हाण हा आपल्या HF डिलक्स क्रमांक MH13PN1837 या गाडीवरून कुंठे गावातील कॉलेजला जात होता। त्यावेळी भरधाव वेगाने येणारे अज्ञात क्रुझर गाडीने त्याला जोराची धडक दिली। क्रुझर गाडी चालक फरार झाला असून विकास चव्हाण याच्या नातेवाईकांनी घटनास्थळी येऊन मोठ्या प्रमाणात आक्रोश केलाय। घटनेची माहिती मिळताच विजापूर नाका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ अधिकारी तसेच पोलीस पथक दाखल झाले। नातेवाईकांनी जोपर्यंत कार चालकास अटक करत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही अशी भूमिका घेतली होती। यावेळी पोलिसांनी समजूत काढून मृतदेह सोलापुरातील छत्रपती शिवाजी महाराज सर्वोच्च रुग्णालय या ठिकाणी शवविच्छेदनासाठी पाठवून दिला आहे। माझं सोलापूर न्यूज चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। माझं सोलापूर न्यूज चॅनल।